कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व जयवन शुगरचे प्रेसिडेंट सी एन देशपांडे यांना द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने इजेक्स गोल्ड मेडल हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. सातारा तालुक्यातील सासपडे ते नागठाणे रस्त्याची झाली चाळण. या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना करावे लागत आहे तारेवरची कसरत. सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे विना परवाना आंदोलन केल्याप्रकरणी कोरेगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील एकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फलटण तालुक्यातील बरड येथे पिकअप वाहनातून कत्तलासाठी चाललेल्या 9 मशीनची करण्यात आली सुटका. वाई शहराच्या विविध भागात दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगाने नागरिक त्रस्त. साथीच्या रोगाचा फैलाव झाल्याने सर्वच दवाखाने झाले हाऊसफुल. पाटण तालुक्यातील पाळशी गावामध्ये डोंगरात चरायला सोडलेल्या जनावरांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करत बैलाला केले ठार. या घटनेमुळे पाळशी गावामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. टीम वसंतगडाने 2017 साली वसंतगडावर 700 अधिक झाडे लावली होती. या झाडांचा 7वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढी एकादशी तसेच मोहरम सणाच्या अनुषंगाने बुधवार दिनांक 17 जुलै रोजी कराड तालुक्यातील तळवीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा रुटमार्च. तासवडे टोलनाका ते तासवडे ग्रामपंचायत वराडे गावातून तळवीड पोलिसांनी हा रुटमार्च केला. कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात शाळेपासून संत सखू मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली. कराड येथील पालिका क्रमांक 3 मधील विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी संतांच्या पोशाखात दिंडीत सहभाग घेतला होता. विठू नामाच्या गजरात रंगले विद्यार्थी. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सातारा शहरात दाखल झाली असून शिवशस्त्र शौर्यगाथा या शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 19 जुलै रोजी सातारा शहरात होणार. या प्रसंगी दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण येथे इन्क्युबरेशन सेंटरचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी श्रीमंत संजीव राजनाईक निंबळकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईवरून महाबळेश्वरमध्ये पर्यटनास आलेल्या एका महिलेचा मंगळवारी श्वसनाच्या त्रासाने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली असून ज्योती जयेंद्र सराफ वय 53 राहणार मुंबई असे मृत पर्यटक महिलेचे नाव. फलटण तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे मागणी. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून कोयनेत सर्वाधिक 22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आत्तापर्यंत सर्वाधिक पर्जन्यमान नवजाला 2356 मिलीमीटर झाले आहे. कोयना धरणात 43.39 TMC इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. उपप्रकार कादंबरीचे लेखक ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांचे निकटवर्तीय लक्ष्मण माने यांची फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची
चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. वाई येथील ॲडव्होकेट योगेश संपत जमदाडे यांना मारहाण केल्याप्रकरणी महिला पोलीस शिपाई आणि तिला मदत करणाऱ्या महिला ठाणे अंमलदाराने कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात वाई वकील संघटनेतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या पुरवणी मागण्यांमध्ये अनेक कामे मंजूर. आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांनी मान तालुक्यातील विकास कामांसाठी 26,26,00,000 निधी मंजूर. या निधीतून तालुक्यात 40 तलाठी कार्यालय, VIP विश्रामगृह आणि रस्त्याची कामे केली जाणार आहेत. महाराष्ट्रातील सार्वजनिक उपक्रम महामंडळे व कंपन्यातील संचलित तोट्यातील महामंडळाची चौकशी व्हावी अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले. कराडचा नावलौकिक जगभरात व्हावा यासाठी कराड शहराला क्रीडानगरी बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले. कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखान्यात जास्त साखर निर्यातीबद्दल नॅशनल फेडरेशनचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. सातारा जिल्ह्यात फलटणमधील यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये हायटेक इनोव्हेशन लॅब सुरू करण्यात आली अशी माहिती श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉक्टर सचिन सुभाषराव सूर्यवंशी यांनी दिली. कोयना आणि पोफळी परिसराला बुधवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का. भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 13.6 किलोमीटर अंतरावर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी सौ प्रतिभा चेतन शिंदे यांची निवड करण्यात आली. सातारा महाबळेश्वर महामार्गावरील वेण्णा नदीच्या पुलावरून 40 फूट खोल कार नदीत कोसळली. अपघातामध्ये कारमधील 4 जण जखमी झाले.